नमस्कार एस बी एनच्या दर्शकांचं स्वागत. येणाऱ्या नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आपण आता रविवार दिनांक 30 डिसेंबर ते शनिवार दिनांक 5 जानेवारी या सप्ताहातील 12 राशींचे साप्ताहिक भविष्य जाणून घेऊयात. पहिल्यांदा आपण या सप्ताहातील शुभाशुभ दिवस पाहूयात. रविवार 30 डिसेंबर हा चांगला दिवस आहे. सोमवार 31 डिसेंबर हा दुपारी 1 पर्यंत अनुकूल आहे. मंगळवार 1 जानेवारी सकाळी 9 पर्यंतच अनुकूल आहे. बुधवार 2 जानेवारी सकाळी 10 नंतर अनुकूल आहे. गुरुवार 3 जानेवारी हा प्रतिकूल दिवस आहे. शुक्रवार 4 जानेवारी हा वर्ज्य दिवस आहे. शनिवार 5 जानेवारी हा प्रतिकूल दिवस असून या दिवशी अमावस्या आहे. या सप्ताहात मंगल कार्याकरता मुहूर्ताच्या तारखा अशा आहेत. साखरपुड्याकरता 30 डिसेंबर आणि 2 जानेवारी, बारसे 30 व 31 डिसेंबर आणि 2 जानेवारी, बारसे जावळ 30 व 31 डिसेंबर, गृहप्रवेश 31 डिसेंबर व 1 व 2 जानेवारी. या सप्ताहात ग्रहांचे राशीबदल असे आहेत. बुध 1 जानेवारी रोजी वृश्चिक राशीतून धनुराशीमध्ये प्रवेश करेल आणि शुक्र 1 जानेवारी रोजी तुळ राशीतून वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करेल. आपण आता थोड्याशा विश्रांतीनंतर 12 राशींबद्दल जाणून घेऊया. मेष राशीबद्दल जाणून घेऊया. आपल्या राशीकरता चंद्राचा प्रवास थोडाफार प्रतिकूलता दर्शवणारा. राशीस्वामी मंगळ त्याच्या वेळस्थानी असल्याने प्रकृतीची योग्य ती काळजी घ्याच. मात्र दररोज व्यायाम करणाऱ्या मंडळींना हा मंगळ फारसा त्रास देणार नाही. रोग आटोक्यात राहतील. धनेश शुक्र अष्टम स्थानी आल्याने विनासायास धनलाभ होतील. जोडीदाराकडूनही आर्थिक फायदा होईल. भाग्यस्थानी बुध प्रवेश करेल. तिथे रवी व शनी आहेतच. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास होतील. मात्र प्रवास सावधपणे करा. भावंडांबरोबर मतभेद होण्याची शक्यता. प्रवासात वाहनांच्या वेगाचीही मर्यादा पाळा. दशमेश शनी अस्तंक स्थितीत असल्याने कार्यक्षेत्रात सिन्सिअरली काम करणे आवश्यक. तसेच वरिष्ठांच्या सहकार्याचीही फारशी अपेक्षा बाळगू नका. सप्ताहाच्या मध्यांतरात जोडीदाराशी सुसंवाद राहील. विद्यार्थ्यांना संमिश्र ग्रहमान. केवळ अध्ययनावर लक्ष एकाग्र करावे. कौटुंबिक सौख्यात चढउतार जाणवतील. गृहिणींनी आरोग्य सांभाळावे. तसेच आवश्यक असेल तरच प्रवास करावा. संतती सौख्य मिश्र फलदायी. मेष राशीकरता अनुकूल दिनांक आहे 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी. आपण आता वृषभ राशीकडे बघूया. आपल्या राशीकरताही चंद्राचा प्रवास संमिश्र स्वरूपाचा. राशीस्वामी शुक्राचा अष्टम स्थानी प्रवेश. वैवाहिक सौख्याबाबतीत काही मनाविरुद्ध घटना घडण्याची शक्यता. जोडीदाराबरोबर वादविवादात अडकू नका. धनेश बुध अष्टम स्थानी प्रवेश करेल. त्यामुळे धनप्राप्ती होईल. अचानक धनलाभ होतील. लाभस्थानातील मंगळही आर्थिक लाभ करून देणारा. राशीच्या अष्टम स्थानी रवी बुध शनी ह्या ग्रहस्थितीमध्ये तब्येत सांभाळाच. रोगप्रतिकारक शक्ती उत्तम ठेवा. कौटुंबिक सौख्य संमिश्र स्वरूपाचे राहील. घरातल्यांच्या सहकार्याची फारशी अपेक्षा ठेवू नका. सप्तम स्थानी गुरु. एकूणच ह्या संमिश्र ग्रहमानात तुम्हाला समतोल मनोवस्थेत ठेवेल. भावंडांबरोबर मिश्र फलदायी वातावरण राहील. विद्यार्थ्यांना सप्ताहाचा पूर्वार्ध जास्त अनुकूल. अपेक्षित शैक्षणिक यश मिळण्याकरता जास्त मेहनत घ्यावी लागेल. सप्ताहात प्रवास होतील. गृहिणी संयमाने कार्यान्वित राहतील. मुलांच्या हट्टीपणाला तुम्हाला कौशल्याने सांभाळून घ्यावे लागेल. वृषभ राशीकरता अनुकूल दिनांक आहे 30 व 31 डिसेंबर. आपण आता मिथुन राशीकडे वळूया. आपल्या राशीकरताही चंद्राचा प्रवास संमिश्र स्वरूपाचा. सप्तम स्थानी रवी शनी त्रासदायक राहतील. जोडीदाराबरोबर विसंवाद वादविवाद होण्याची शक्यता. नात्यात समतोल ठेवण्याकरता तुम्ही जाणीवपूर्वक सुसंवाद ठेवावा. दशमस्थानी मंगळ. नोकरी व्यवसायात काही अडचणी निर्माण होण्याची शक्यता. तेव्हा सावधानतेने राहा. शुक्र षष्ठस्थानी व बुध सप्तमस्थानी येतील. शुक्र आणि बुध हे दोघेही तुम्हाला धनप्राप्ती करून देणारे. कौटुंबिक सौख्य संमिश्र स्वरूपाचे राहील. सप्ताहाच्या पूर्वार्धात कुटुंबियांशी जास्त सुसंवाद राहील. विद्यार्थ्यांनी अध्ययनावर कॉन्सन्ट्रेशन करावे. मित्रमंडळींवर मात्र जास्त विसरून राहू नका.
मुलांच्या प्रगतीकरता जास्त लक्ष देणे आवश्यक. गृहिणींनी प्रकृतीची काळजी घ्यावी. मिथुन राशीकरता अनुकूल दिनांक आहे 30 व 31 डिसेंबर आणि 1 व 2 जानेवारी. आपण आता कर्क राशीकडे वळूया. आपल्या राशीकरता चंद्राचा प्रवाह संमिश्र फलदायी. राशीच्या आरोग्यस्थानी रवी व शनी आहेत. तिथे बुधाचा प्रवेश होईल. प्रकृती सांभाळाच. तसेच हितशत्रूंच्या कारवायांवरही लक्ष ठेवून राहा. प्रवास करताना वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवावे. सप्ताहात आर्थिक प्राप्तीपेक्षा खर्च जास्त होतील. तसेच वैद्यकीय कारणाकरताही खर्च होईल. दशमेश मंगळ नवमस्थानी आल्याने नोकरी व्यवसायात संमिश्र वातावरण राहील. अपेक्षित उद्दिष्ट गाठण्याकरता तुम्हाला जास्तीत जास्त परिश्रम घ्यावे लागतील. जोडीदाराबरोबर संमिश्र स्वरूपाचे रिलेशन राहील. मित्रमंडळींबरोबर मात्र कामापुरतेच नाते ठेवा. भावनात्मक सप्ताहाच्या पूर्वार्धात वेळ द्या. संततीची प्रगतीकारक वाटचाल सुरू राहील. कौटुंबिक सौख्य उत्तम लाभेल. गृहिणींनी मात्र कर्तव्यात कुठेही कसूर करू नये. कर्क राशीकरता अनुकूल दिनांक आहे 30-31 डिसेंबर आणि 1 व 2 जानेवारी. आपण थोड्याशा विश्रांतीनंतर पुढील राशींबद्दल जाणून घेऊया. आपण आता सिंह राशीबद्दल जाणून घेऊया. आपल्या राशीकरता चंद्राचा प्रवास संपूर्ण सप्ताहभर अनुकूलता दर्शवणारा. पंचमस्थानी राशीस्वामी रवी शनी. तिथे बुधाचा प्रवेश. ह्या ग्रहस्थितीत विद्यार्थ्यांना अनुकूलता लाभणार नाही. जास्त परिश्रम घ्यावे लागतील. तसेच संततीच्या प्रगतीकरताही जास्त लक्ष देणे हितकारक राहील. घर तसेच वाहनविषयक काही दुरुस्तीची कामे निघाली तर ती पूर्ण करून घ्यावी. मात्र चतुर्थातील गुरु व शुक्र सर्वच बाबतीत समतोल व्यवस्थित राखतील. सप्ताहाच्या पूर्वार्धात धनलाभ होतील. भावंडांबरोबर उत्तम नाते राहील. मित्रमंडळींबरोबरही चांगले रिलेशन्स राहतील. गृहिणी प्रापंचिक कामांना प्राधान्य देतील. मुलांच्या सर्वांगीण विकासाकरता जादा लक्ष आणि जास्त वेळ देणे आवश्यक. सिंह राशीकरता अनुकूल दिनांक आहे 30-31 डिसेंबर व 1-2 जानेवारी. आपण आता कन्या राशीकडे वळूया. आपल्या राशीकरता चंद्राचा प्रवास संपूर्ण सप्ताहभर अनुकूल राहील. कारण तुमच्याच राशीतून चंद्रग्रहणे सुरू होत आहे. राशीच्या चतुर्थ स्थानी रवी शनी आहेत. तिथे राशीस्वामी बुधाचा प्रवेश होईल. कौटुंबिक सौख्य उत्तम लाभेल. धनलाभही होतील. वास्तू खरेदीचे योग येतील. सप्तम स्थानी मंगळ असल्याने जोडीदाराशी वादविवाद होण्याची शक्यता. त्यामुळे जाणीवपूर्वक सुसंवाद ठेवा. तृतीय स्थानी शुक्राचा प्रवेश. भावंडांकडून सौख्य लाभेल. लेखक साहित्यिकांनाही पोषक वातावरण होईल. प्रवास होतील आणि प्रवास लाभदायक होतील. विद्यार्थ्यांना उत्तम शैक्षणिक यश मिळण्याकरता जादा मेहनत घ्यावी लागेल. सप्ताहात आरोग्याच्या फारशा तक्रारी जाणणार नाही. मित्रमंडळींबरोबर सामान्य स्वरूपाचे नाते राहील. गृहिणींना गृहसौख्य उत्तम लाभेल. तसेच गृहिणी प्रवासाचेही वेग आखतील. संतती सौख्य संमिश्र स्वरूपाचे. कन्या राशीकरता अनुकूल दिनांक आहे 30-31 डिसेंबर आणि 1 व 2 जानेवारी. आपण आता तुळ राशीकडे वळूया. आपल्या राशीकरताही चंद्राचा प्रवास संमिश्र स्वरूपाचा. राशीस्वामी शुक्र जिथे स्थानी प्रवेशला आहे तिथे गुरु आहेच. हे ग्रहमान तुळेच्या कलाकारांना विशेष करून सहाय्यकारी. बुद्धिमत्ता व सृजनशीलता कला यांच्या सहयोगातून तुम्ही एखादे कलात्मक सादरीकरण कराल. तुमच्या कलेस राजमान्यता मिळेल. मानसन्मानाबरोबर धनलाभही होतील. राशीच्या षष्ठस्थानी मंगळ. आरोग्याच्या फारशा तक्रारी जाणवणार नाही. प्रकृती उत्तम राहील. तृतीयस्थानी रवीशनी आहेतच. तिथे बुधाचा प्रवेश. भावंडांशी काही ना काही कारणाने विसंवाद होण्याची शक्यता. तसेच प्रवास करतानाही सजग राहा. घरामध्ये शुभ घटना घडतील. जोडीदाराबरोबर सप्ताहाच्या मध्यांतरात सुसंवाद राहील. मित्रमंडळींबरोबरही उत्तम रिलेशन्स राहतील. गृहिणी संसारिक जबाबदाऱ्या नेटकेपणाने निभावतील. संततीची प्रगतीकारक वाटचाल सुरू राहील. तुळ राशीकरता अनुकूल दिनांक आहे 31 डिसेंबर आणि 1 व 2 जानेवारी.
आपण वृश्चिक राशीकडे बोलूया. आपल्या राशीकरता चंद्राचा प्रवास संमिश्र स्वरूपाचा. राशीस्थानी गुरु आहेच, तिथे शुक्राचा प्रवेश. ह्या ग्रहमानात तुम्ही प्रसन्नता अनुभवाल. तुमच्यातील कलागुणांना वाव मिळेल. खास करून वृश्चिकेच्या कलाकारांसाठी हे पोषक ग्रहमान. तसेच विरोधकांवर मात करा. या सप्ताहात आरोग्याच्या काही तक्रारी असतील तर त्याही कमी होतील. पंचमस्थानी मंगळ, विद्यार्थ्यांना फारसं सहाय्यकारी ग्रहमान नाही, त्यामुळे बाह्य वातावरणामुळे विचलित न होता विद्यार्थ्यांनी केवळ अध्ययनावर लक्ष एकाग्र करावे. धनस्थानी रवी शनी आहेतच, तिथे बुधाचा प्रवेश. ह्या ग्रहमानात आर्थिक परिस्थितीत चढ उतार येतील. घराण्याची प्रतिष्ठा राखावी म्हणून खर्च करावे लागेल, तरी पैसे खर्च करण्यावर योग्य ते नियंत्रण ठेवाच. गृहिणींनी सांसारिक जबाबदाऱ्या नेटकेपणाने निभाव्यात. मुलांना त्यांच्या अभ्यासासंदर्भात काही अडचणी आल्यास त्याकरता जास्त वेळ देऊन त्या सोडवणे आवश्यक राहील. म्हणजेच मुलांच्या समस्या सोडवण्याकरता तुम्ही जास्त वेळ देणे आवश्यक. वृश्चिक राशीकरता अनुकूल दिनांक आहे 30 डिसेंबर व 2 जानेवारी. आपण आता थोड्याशा विश्रांतीनंतर पुढील राशींबद्दल जाणून घेऊयात. आपल्या राशीकरता चंद्राचा प्रवास संमिश्र स्वरूपाचा. राशीच्या प्रथम स्थानी अस्तंग स्थितीतील शनी, रवी व बुध यांच्याबरोबर तुमच्या मानसिकतेवर परिणाम करणारेच हे ग्रहमान. जाणीवपूर्वक सकारात्मक विचारधारेत राहा. नोकरी व्यवसायातील कामकाजाबाबत सातत्य राखा. चतुर्थ स्थानी मंगळ, कौटुंबिक कलह वाढण्याची शक्यता. भावंडांबरोबर नात्यातही थोडेफार ताणतणाव जाणवतील. मात्र वेळस्थानी गुरु व शुक्र प्रतिकूल ग्रहमानात दिलासा देणारे हे ग्रहमान. आर्थिक स्थिती चांगली राहील. तसेच परदेशी व्यवहारातून तुम्हाला धनलाभ होतील. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने केलेले प्रवास लाभदायक ठरतील आणि मित्रमंडळींची तुम्हाला महत्त्वाच्या कामात मदत होईल. सप्ताहात आरोग्य जपा. गृहिणींनी संयमाने वागावे, बोलण्यापेक्षा कृतीवर भर द्यावा. संततीच्या सर्वांगीण विकासाकरता जास्त वेळ देणे आवश्यक. धनुराशीकरता अनुकूल दिनांक आहे 30-31 डिसेंबर आणि 1 जानेवारी. आपण ना मकर राशीकडे वळूया. आपल्या राशीकरता चंद्राचा प्रवास संमिश्र स्वरूपाचा. राशीस्वामी शनी अस्तंगत स्थितीत वेळस्थानी रवीबरोबर आहेच, तिथे बुधही प्रवेशला आहे. ह्या काहीशा प्रतिकूल ग्रहमानात खर्चाचं प्रमाण वाढेल. तसेच तब्येतीच्याही तक्रारी वाढण्याची शक्यता. वैद्यकीय कारणाकरता तुम्हाला पैसे खर्च करावे लागतील. प्रवास होतील, मात्र प्रवास करताना वाहनांची वेगमर्यादा सांभाळा. तृतीयस्थानी मंगळ, भावंडांबरोबर मतभेद होण्याची शक्यता, त्यामुळे जाणीवपूर्वक त्यांच्याशी सुसंवाद ठेवा. लाभस्थानी गुरु शुक्र, नोकरी व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. तुमच्या कामाचा तुम्हाला उचित मोबदलाही मिळेल. मित्रमंडळी अडचणीच्या वेळी मदतीला धावून येतील. विद्यार्थ्यांना यशदायी ग्रहमान. गृहिणींनी स्वतःचे तसेच घरातील मंडळींचंही आरोग्य जपावे. संततीची प्रगतिकारक वाटचाल सुरू राहील. मकर राशीकरता अनुकूल दिनांक आहे 30-31 डिसेंबर व 1 आणि 2 जानेवारी. आपण आता कुंभ राशीकडे वळूया. आपल्या राशीकरता चंद्राचा प्रवास संमिश्र स्वरूपाचा. लाभस्थानी राशीस्वामी शनी अस्तंगत स्थितीत रवी व बुध यांच्याबरोबर हे ग्रहमान तुमच्या मानसिकतेवर थोडाफार परिणाम करणारे. मित्रमंडळींबरोबर कामापुरतेच रिलेशन्स ठेवा. विद्यार्थ्यांनीही केवळ अध्ययनावरच लक्ष एकाग्र करावे, तरच उत्तम शैक्षणिक यश लाभेल. द्वितीयस्थानी मंगळ, खाण्यापिण्याची पथ्ये सांभाळा, अन्यथा पोटाचे विकार होण्याची शक्यता. तसेच वाणीवरही योग्य ते नियंत्रण ठेवा. सप्ताहात आर्थिक आवक-जावक दोन्ही सुरू राहील. भाग्येश शुक्र दशमात कुंभ राशीच्या कलाकारांसाठी खास करून हे वातावरण पोषक आहे. मात्र कौटुंबिक सौख्यात तुम्हाला चढउतार जाणवतील. भावंडांबरोबर संमिश्र स्वरूपाचे नाते राहील. सप्ताहात प्रवास होतील. गृहिणींनी सांसारिक कामांना प्रथम प्राधान्य द्यावे. संततीची प्रगतिकारक वाटचाल सुरू राहील. कुंभ राशीकरता अनुकूल दिनांक आहे
31 डिसेंबर आणि 1 व 2 जानेवारी आपण आता मीन राशीकडे वळूया. आपल्या राशीकरता आहे चंद्राचा प्रवास संमिश्र स्वरूपाचा. राशीस्थानी मंगळ असल्याने तुमच्या स्वभावातील तापटपणा वाढण्याची शक्यता. मात्र मंगळ व गुरु यांचा अन्योन्योग होत असल्याने मंगळाची फारशी प्रतिकूल फळे जाणवणार नाहीत. विरोधकांचा तुम्ही समाचार घ्याल. तसेच स्थावर प्रॉपर्टी संबंधित काही कामे असतील तर ती मार्गी लागतील. दशमस्थानी रवी बुध शनी. नोकरी व्यवसायात महत्त्वाचे निर्णय तुम्ही पूर्ण विचारांतीच घ्या. कामातील नियोजन महत्त्वाचे राहील. बोलण्यातून गैरसमज होणार नाही ना याबाबत दक्ष रहा. भाग्यस्थानी शुक्राचा प्रवेश. धनप्राप्ती होईल. प्रवास होतील आणि प्रवास लाभदायक होतील. सप्ताहाच्या पूर्वार्धात जोडीदाराकडील नात्यामध्ये जास्त सुसंवाद राहील. भावंडांबरोबर उत्तम नातेसंबंध राहतील. कौटुंबिक सुख्य संमिश्र स्वरूपाचे. विद्यार्थ्यांना सामान्य स्वरूपाचे ग्रहमान. गृहिणींना धनप्राप्ती चांगली होईल. गृहिणी मैत्रिणींकरताही वेळ काढतील, मौजमजा करतील. संतती सौख्य उत्तम लाभे. मीन राशीकरता अनुकूल दिनांक आहे 30 डिसेंबर व 2 जानेवारी. अशा तऱ्हेने आपण 12 राशींबद्दल जाणून घेतलेलं आहे. पुन्हा भेटूया पुढील सप्ताहात. तोपर्यंत पाहत राहा SBN 24 तास. धन्यवाद.